रोडिंग रोडिंग खरं तर खूप चांगली गोष्ट आहे, आणि जर म्हटलं गेलं तर ही खरं तर करण्याची गोष्ट आहे. म्हणजे आपलं जर कुठलं असं वर्धापन दिन असतो तर प्रत्येक संस्था पार्टी देते, मग ते आपापल्या लोकांमध्ये सेलिब्रेट केलं जातं. चांगली गोष्ट, छान. पण अशी पण काही संस्था आहे जी लोकांसाठी त्यांना जे सेलिब्रेशन गरजेचं आहे ना ते सेलिब्रेट करते, आणि त्यांच्यासोबत तो वर्धापन दिन अजून मोठा होतो. असेच काही लोक माझ्यासोबत आहेत, आणि खरं तर मिथी क्रिएशनचं मला खरं तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करायचं या निमित्ताने. कारण वर्धापन दिन असतो तर काही, पण तो अशा निमित्ताने साजरा करणं आणि तो सातत्याने असं 5 वर्ष आहे ते करणं, ते सगळ्यात पहिलं तुमचं वर्ष आहे, खूप खूप स्वागत आहे. पण या सगळ्यात अगोदर हे जे 5 वर्ष आहे त्या 5 वर्षाकडे तुम्ही कसं काय बघता? मुळात नीती क्रिएशन ही एक इव्हेंट कंपनी आहे, त्यामुळे वेगवेगळे इव्हेंट्स करत असतो. अर्थात इव्हेंट्स म्हटल्यानंतर त्याला जे एक स्वरूप येतं ते न करता नेहमीच काहीतरी त्यातनं देण्याचा प्रयत्न आपण निश्चित करतो, आणि चांगले उपक्रम सातत्याने केले जातात. म्हणून मग मिती क्रिएशनच्या 10व्या वर्षी असा विचार केला की आपण आपलं काहीतरी एक सामाजिक दायित्व आहे त्याचा विचार करूया. आपण आपल्याबद्दल नेहमीच विचार करतो, किंवा अनेकदा मी अशा अनेक संस्थांना, आता गेली 27 वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, मीडियामध्ये काम करते, अशा अनेकांना पाहिलं की कदाचित असं आहे की ज्यांची मुलगी अशी दिव्यांग व्यक्ती जन्माला आली आहे, मुलगी किंवा मुलगा, आणि मग ती आई संस्था सुरू करते, मग ते काम मोठं होतं. ऑफकोर्स म्हणजे ती गोष्टच अशी असते की आपल्या मुलाला वाढवता वाढवता इतर मुलांनाही ती घेऊन पुढे जाते. हा प्रवास खूप वेगळा आहे. पण मग असा विचार आला की आपल्या समाजात अशा ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याकडे खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्यासारखी एक पॉझिटिव्हिटी आहे जी आपल्याला हवी आहे कदाचित. म्हणून खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली, आणि 4 वर्षापूर्वी जेव्हा मिती क्रिएशनला 10 वर्ष पूर्ण झाली तेव्हा असं ठरवलं की एक पाऊल पुढे टाकावं, आणि गगनाला पंख नवे पुरस्कार या नावाने हे पुरस्कार सुरू झाले. सलग 4 वर्ष चालू आहेत, सगळ्यांचं पाठबळ आहे, यांच्यासारख्या सगळ्याजणी माझ्या बरोबर आहेत, आणि निवड समिती ही नेहमीच माझ्यासाठी खूप महत्वाची ठरली आहे. कारण समाजातली ही प्रतिष्ठित मंडळी आहेत जी या सगळ्या पुरस्कारार्थींची निवड करत आहे. हे 5वं वर्ष आहे, त्यामुळे निश्चित खूप आनंद वाटतोय की आपण एका क्षेत्रात काम सुरू केलंय ते इथपर्यंत आणू शकलो, पुढेही अर्थात असंच चालू राहील. पण मग हे सगळे कसे जोडले गेले, तुम्ही ह्या सगळ्यांना कसं जोडलं? अच्छा, मुळात असं आहे की मी फक्त काहीतरी ठरवलं आणि मी केलं तर मग त्याला मर्यादा आहे, ते तेवढ्यापुरतं राहील. मग असा विचार केला की काही जणांना आपण बरोबर नेलं पाहिजे. मग त्याच्यात पहिलं नाव जोडलं गेलं डॉक्टर स्नेहलता देशमुख, आणि अगदी गेल्या 4 वर्षापासून डॉक्टर स्नेहलता देशमुख ह्या निवड समितीच्या अध्यक्ष आहेत. बरं, त्यांचं काम आहे, त्यांना म्हटलं आणि बाई इतक्या काय गोड आहेत की मी त्यांना कधीही म्हटलं की अमुक आपण काही करूया का, तर त्यांचं इतकं प्रेम आहे की त्या म्हणजे माझ्यावर प्रेम आहे पण विषयावर पण प्रेम आहे. वेगवेगळे विषय आपण कसे हाताळावे हे त्यांच्या मनात असतं, आणि त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला. वर्षा माझी मैत्रीण आहे, वर्षाचं स्वतःचं काम आहे, ती अखिल भारतीय स्त्री शक्तीचं काम गेली अनेक वर्ष करते, त्यामुळे त्या माध्यमातनं ती समाजातल्या तळागाळापर्यंत जोडली गेली. नीलाताई चैतन्याची आई आज मी एक वेगळी ओळख करून देते. हो, निश्चित. कारण IAS ऑफिसर आपल्याला त्या माहिती आहेत, निवडणूक आयुक्त म्हणून ते आपल्याला माहिती आहेत, पण चैतन्याची आई म्हणून त्यांनी जो प्रवास केलाय ना तो खरंच खूप वेगळा. आणि हा प्रवास एक प्रकारे हे सगळे रोल मॉडेल्स आहेत. आपल्या निवड समितीमध्ये विजय कुळेकर आहेत, श्रीरंग गोडबोले आहेत, प्रसाद कांबळी आहे जो आजच्या तरुण पिढीचं एका दृष्टीने प्रतिनिधित्व करतोय, तर ही सगळी मंडळी सोबत घेऊन त्यांच्यासह मला हे काम करावं असं वाटलं, आणि त्यांनी सगळ्यांनी याला खूप मोठा पाठिंबा, खूप मोठा सपोर्ट हा मला आहे, म्हणून मी हे करू शकते. म्हणजे कुठे ना कुठे तुम्हाला दोघींना हा प्रश्न आहे, कारण तुमचा अनुभव मला जाणून घ्यायचा आहे, तुम्ही आता जोडलेला, त्यामुळे आता हे वेगळं स्वरूप ह्याला मिळालेलं आहे, ते जे करणं असेल. पण एक संस्था म्हणून, एक संस्थेला असं वाटणं हे किती महत्वाचं आहे हे मला तुम्हाला विचारायचं. संस्था म्हणून वाटणं खूपच गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे, कारण एक संस्था एका व्यक्तीपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकते, आणि ती संवेदना जी आपल्या जागृत करायची आपल्या समाजामध्ये, की आपण त्यांना दिव्यांग म्हणतो हे मोठी मोठी नावं देऊन काहीच होत नाही, खरं आपल्या मनात ही संवेदना पाहिजे. म्हणजे आम्ही या सोसायटीत राहायला आलो ना तेव्हा सुरुवातीला या सोसायटीतली सगळी लहान मुलं चैतन्याला पागल पागल म्हणून हाक मारायची, आणि इतकं पोटात तुटायचं माझ्या की वाईट वाटायचं,
मग एक दिवस अगदी तळमजल्यावर राहणारी एक कुटुंब होतं, त्यांची दोन लहान मुलं होती, ती त्याला चिडवत मागे मागे येत होती. तेवढ्यात मी ऑफिसमधनं आले आणि मी बघितलं ते स्वतः. मग मी त्या मुलांना वर बोलवलं आणि त्यांना विचारलं की तुमच्या आईला जाऊन विचारा की तिला असं मूल असतं तर तुम्ही तिच्या त्याच्याशी असेच वागला असतात का. मग ती मुलं गेली, त्यांना वाटलं की मी त्यांना रागवली. मग ती मुलं गेली आणि थोड्या वेळाने अर्धा तासाने परत आली आणि म्हणली की आईने सांगितलं की आंटीला जाऊन सॉरी म्हणा. म्हणजे मला सॉरी म्हणू नका, चैतन्याला पागल म्हणू नका. तो पागल नाही आहे. तर हा जो फरक आहे, सगळे लोक त्यांना वेडं समजतात किंवा माझं जे पुस्तक आहे एक पूर्ण अपूर्ण, तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी पूर्ण आणि ते सगळे अपूर्ण. खरं त्या पुस्तकात उलटं लिहिलेलं आहे की आपण अपूर्ण आहोत, आपल्याला राग द्वेष मत्सर कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या खरोखर त्याग करण्यासारख्या आहेत. आणि ह्या मुलांमध्ये निर्व्याज प्रेम असतं आणि त्यांच्यासारखं शुद्ध आणि प्रेमळ कोणीच नाही आहे जगात. म्हणून मला असं वाटतं की खरे आपण अपूर्ण आहोत म्हणून ते पुस्तक लिहिलेलं आहे. तर ही जी संवेदना, आणि परदेशात आपण बघतो की ह्या मुलांसाठी अशा लोकांसाठी कितीतरी सुविधा आहेत. अगदी तुम्ही एखाद्या एंटरटेनमेंटला गेलात तरी सुद्धा तुम्ही बघाल पहिल्या दोन तीन रोज फक्त ह्या लोकांसाठी असतात. आणि आम्ही एका ठिकाणी गेलो शोला, आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही तिकीट घेऊन गेलो आणि बसलो, तर तिथल्या लोकांनी पोलाईटली येऊन आम्हाला सांगितलं की नाही मॅडम, ही जागा फक्त या लोकांसाठी. आणि तेव्हा इतका आनंद झाला मला की अरे वा, इतका विचार जर आपण आपला समाज करायला लागला. आणि म्हणून मी म्हटलं की आपण त्यांच्यासाठी काम नाही करत. दुसरं हिने सांगितलं की समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्ती, आम्ही प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नाही आहोत, आमची बांधिलकी आहे, आमची ही कमिटमेंट आहे आणि म्हणून आम्ही तिच्याशी जोडल्या गेलेलो. बरोबर. पण एकच सांगते की प्रतिष्ठित व्यक्तींनी जेव्हा असं आवाहन केलं जातं ना, तेव्हा समाजातली मंडळी ते ऐकतात. बरोबर आहे, बरोबर आहे आणि ते आम्ही करू सुद्धा सगळेजण प्रामाणिकपणे. दुसरी गोष्ट तिने एक सांगितली की आपलं मूल असं आहे म्हणून एखादी आई शाळा सुरू करते आणि मग चार मुलं जोडली जातात, तर त्याच्यामागचं खरं दुःख असं आहे की त्या मुलाला जेव्हा कुठल्याच शाळेत ऍडमिशन मिळत नाही, कोणीच त्याला सामावून घेत नाही, तेव्हा ती आई एका मजबुरी पोटी ती शाळा सुरू करते. आणि चैतन्य ज्या शाळेत जातो, जी आपली ओल्डेस्ट स्कूल आहे 1944 ची, की ज्यांना अमिती क्रिएशन सतत यावेळेला सन्मानित पण करणार आहे, तर त्या शाळेमध्ये सुद्धा ती शाळा अशीच सुरू झाली की त्या मुलीची आई तिला घेऊन बसली शाळा करायला, कारण कोणीच तिला ऍडमिशन देत नव्हतं. आणि ह्या 1944 सालच्या अनुभवानंतर अजूनही फारसं काही बदललं नाही आहे हे मला फार खेदानी सांगावं असं वाटतं. अजून मला लोकांचे फोन येतात, अगदी महाराष्ट्रातल्या इंटिरियरमधनं सुद्धा फोन येतात की ताई, आम्ही तुमचं पुस्तक वाचलं आणि आम्ही ढसाढसा रडलो, पण ताई आमचं मूल आता 2 वर्षाचं आहे किंवा 3 वर्षाचं आहे पण परिस्थिती बदललेली नाही. हे बदलण्यासाठी मिती क्रिएशन सारख्या संस्था समाजाला फार फार उपयोगी पडणार. म्हणजे खरं तर एक मैत्रीण म्हणून कौतुक असेलच, पण जेव्हा अशी संस्था असं काम करते तर किती छान वाटतं. असं वाटतं की म्हणजे उत्तराला याच्यातून काय काय मिळतंय माहित नाही, पण आमच्यासारख्या सगळ्यांसाठी हा खूप वेगळा अनुभव असतो. म्हणजे आपण समाजामध्ये पाहतो वावरतो असे अशा संस्थांना आपण एखाद वेळी एक एक संस्था बघत असतो, पण ह्या प्रकारचा जेव्हा आपण उपक्रम करतो, म्हणजे मिती क्रिएशन त्यांचा वर्धापन दिन साजरा करताना जेव्हा अशा प्रकारचा पुरस्कार जाहीर करते, तेव्हा 50, 60, 70 संख्येनी संस्था जेव्हा आपल्यापर्यंत पोचतात, त्यांची माहिती मिळते, किंवा अशा व्यक्ती ज्या आहेत ज्या स्वतः दिव्यांग आहेत पण त्याच्यावर मात करून किंवा त्याचं भांडवल न करता खूप पुढे जाऊन स्वतःच्या आयुष्यात काहीतरी विशेष काम तर करतात, पण पुन्हा आपल्याबरोबर आपल्यासारख्या इतरांसाठीही मदत करण्यासाठी ते काहीतरी नवीन प्रयोग करतात. हे पाहत असताना, अशा व्यक्ती संस्था यांचं काम बघत असताना आपल्यालाच इतकी प्रेरणा मिळत असते आणि इतकी ताकद मिळते. मला वाटतं की हा अनुभव जो आहे आम्हाला सगळ्या निवड समितीतल्या सभासदांचा, हा आमच्यासाठी खूप मोठा असतो. त्यामुळे ज्या दिवशी अशा प्रकारच्या ह्या निवड समितीच्या कामासाठी आम्ही भेटतो, तेव्हा एकाच वेळी आम्ही जवळजवळ 50-70 प्रकारचे व्यक्ती आणि संस्थांचं काम त्याच्याबद्दल ऐकतो, बोलतो, आणि पूर्ण वातावरणच एकदम वेगळं असतं. खूप पॉझिटिव्ह, खूप शक्ती देणारं आणि खूप उभारी देणारं असतं. पण एकूण मला आता पुढचा प्रश्न घ्यायचा आहे, कारण
या सगळ्यांना जसं तुम्ही सांगितलं की आता ही निवड प्रक्रिया जी असते ती कशी होईल, कारण एकूणच तुम्ही म्हणता की सगळ्यांना तर आपण पुरस्कार देऊ शकत नाही, विशेष म्हणजे ह्याच्या ट्रॉफीचं स्वरूप नसून तुम्ही काहीतरी त्यांना मदत करता आणि ती रक्कमेची मदत या घटकेला खूप गरजेची. अगदी. मग तुम्ही हे कधी डिसाईड केलं की आपण तसं एक स्वरूप द्यावं आणि त्या स्वरूपाला कसे काय रिस्पॉन्स करणार? बरोबर. खर तर स्वरूप म्हणजे प्रत्येक वेळी असं होतं की पुरस्कार म्हटल्यावर एक ट्रॉफी आली की पुरस्कार झाला खरं म्हणजे, पण मी म्हटलं की त्याच्या पलीकडे जाऊन जी काही गोष्ट आहे, आता मी माझ्या व्यक्तिगत पातळीवर असं करते की जेवढं मला शक्य आहे असा मी विचार करते. काही पुरस्कार असतात की लाखाचे असतील, 50,000 किंवा रक्कमा मोठ्या असतील कदाचित, मी रक्कम किती देते हे माहीत नाही, पण मी काहीतरी एक आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करते, त्याच्यासोबत त्यांना एक मानपत्र देते, त्यांचा सन्मान करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सगळ्यात महत्त्वाचं काय करतो तर एक प्लॅटफॉर्म देतोय की ज्या प्लॅटफॉर्मवर एक माध्यम, आता मी इतके वर्ष माध्यमात काम केलंय त्यामुळे मला माहिती आहे की माध्यमांच्या माध्यमातनं जेव्हा असा एखादा विषय पोहोचतो तेव्हा त्याची ताकद वाढते, त्यामुळे त्यांच्याकडनं घेतली जाणारी प्रेरणा, त्यांचं काम, आपलं अगदी सर्व्हायवल जरी म्हटलं, एखादी व्यक्ती आहे दिव्यांग व्यक्ती ती सर्व्हाइव्ह करते, ती कशी करते, ती पॉझिटिव्हिटी तिच्यामध्ये कशी असते, हे जरी चार लोकांना कळलं ना तरी सुद्धा त्यातनं आपला जो हेतू आहे तो साध्य होतो. आता आपण बघतो की अलीकडे मुलांना एवढंसं काही छोटंसं काही झालं आणि छोटीशी गोष्ट काही मिळाली नाही तर निराशा येते, फ्रस्ट्रेशन येतं, कुठेतरी हे पण जावं आणि त्यांनाही कळावं की ही व्यक्ती करू शकते, हिला तर म्हणजे आपण दिव्यांग म्हणतो तर ते एक दिव्यांग नाही आहे त्यांच्याकडे, पण तरी सुद्धा त्याच्यावर मात करून ती व्यक्ती जर एवढं करू शकते तर आपण काय म्हणजे आपल्याला हे नाही ते नाही या खूप छोट्या गोष्टी आहेत, क्षुल्लक गोष्टी. खरं तर मी हिला सुचवलंय की शाळा शाळांमधून आपण ह्याचा प्रचार केला पाहिजे आणि मुलांना जे मॉरल सायन्सचा त्रास असतो ना त्याच्यामध्ये या मुलांना सोबत घेऊन आपण जगायचंय हे त्यांच्या मनावर लहानपणापासून बिंबवलं पाहिजे. आजच मी माझ्या मुलीशी बोलत होते तेव्हा ती म्हणली की काही फॅमिलीजमध्ये कसे मुलांवर संस्कार होतात तर तुम्हाला आई वडिलांना पुढे जाऊन सांभाळायचे हा संस्कार सुद्धा शाळेत घडला पाहिजे. तसाच हा संस्कार महत्वाचा आहे की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जोडले, तर त्यामुळे आपल्याला हे जे साधुत्व मिळवायचे त्याच्यासाठी लहानपणापासून हा संस्कार मुलांच्या मनावर बिंबवला पाहिजे. पण खरं तर तो झाला ऍक्च्युअली झाला पाहिजे, कारण मी माझ्या शाळेच्या दिवसांपासून बघतोय माझ्या शाळेत पण मुलं होती पण त्यांना कदाचित त्या शाळेने घेतलं, म्हणजे माझी शाळा जी होती त्याच्यात अशी मुलं माझ्याबरोबर 10वीपर्यंत होती, ठीक आहे, तर त्या शाळेने घेतलं, पण मग अशा पण कारणावर गोष्टी पडल्या की त्या शाळा दुसऱ्या शाळेमध्ये घेत नाही, तर हे पुढे ना पुढे आता तरी मानसिकता बदलली पाहिजे का तुमचं काय त्याच्यावर? निश्चितच बदलली पाहिजे, पण ती अगदी थोडी म्हणजे कसं ना एक एक पाऊल जाते, म्हणजे त्या ज्या जी प्रगती आपण करायला पाहिजे, आपण एक मोठं राष्ट्र आहे आपलं आणि आपण प्रगत राष्ट्र म्हणतो त्याची प्रगती किती झपाट्याने व्हायला पाहिजे तसं नाही होत आहे, अगदी मुंगीच्या पावलाने आपण पुढे जातोय तसं नाही झालं पाहिजे. आणि हा संस्कार लहानपणापासून जर मनात रुजला ना तर मला खात्री आहे म्हणजे मी विश्वासाने सांगते की आपल्या समाजातला हिंसाचार खूप कमी होतो. बरोबर. आणि असं आहे की जसं आता मिला ते म्हणाला ना की शाळा शाळांमधनं केलं पाहिजे, तर तो विचार मला खूपच आवडला की ज्या वयामध्ये संस्कार होण्याची गरज आहे त्या वयात आपण ते केलं पाहिजे आणि कदाचित मिती क्रिएशनचा पुढचा टप्पा जो आहे तो या दिशेने नक्कीच असेल, कारण ते खूप महत्वाचं आहे. खरं तर वर्षा तुम्ही सांगितलं कारण एकूणच एनरिचिंग एक्सपिरियन्स तुम्हाला सगळ्यांना असतो जेव्हा तुम्ही सभासद सगळे भेटता, किती ब्रेनस्टॉर्मिंग होत असलो, म्हणजे काही लोकांना तुम्हाला नाही म्हणावं लागत असेल कुठल्या निवड काही काही गोष्टी प्लीज आम्हाला तुम्ही दोघे सांगा. तुम्हाला हे सांगते की सर्वात पहिली रिएक्शन सदस्यांची ही झाली की आपण याच्यातनं खरं कोणाला निवडूच शकणार नाही, कारण प्रत्येक आणि प्रत्येक संस्था आपापल्या जागी श्रेष्ठच आहेत आणि त्यांच्यात निवड करणं किंवा त्यांना म्हणणं की हा पहिला हा दुसरा हे आम्हाला कोणालाच मान्य नव्हतं. म्हणून फार सुंदर कल्पना उत्तरांनी सुचवलेली आहे की ज्यांना आपण नाही अकॉमोडेट करू शकत कारण आपल्याला आर्थिक मर्यादा आहेत, नाहीतर आपण सगळ्यांना दिली असते, तर आर्थिक मर्यादा असल्यामुळे ज्यांना काही कौशल्य आहेत जे नाच करतात गाणं म्हणतात त्यांना आपण तिथे बोलवायचं त्या समारंभात आणि त्यांची कला प्रदर्शित करायला सांगायचं, काही जणांना स्टॉल्स द्यायचे कारण ते वस्तू बनवतात आणि काही जणांचा उल्लेख करायचा आणि काही जणांना विशेष सन्मानाने सन्मानित करायचं,
म्हणजे तुझं ब्रेनस्टॉर्मिंग जीवत असेल, तुझा आनंद तुम्हाला मिळत असेल एकत्र बसताना, ताई मिळाले हे खरंच खूप आपल्यालाच म्हणजे आम्हालाच कधी कधी अपराधी वाटतं की अरे हे किती मोठं काम करतात, पण त्यातल्याच काही जणांनाच आपण फक्त निवडू शकतो. अर्थात ही स्पर्धा नाही असं आपण नेहमीच म्हटलंय असं आहे. म्हणजे एकत्र बसताना कोणाला निवडायचं कोणाला नाही निवडायचं तो एक प्रोसेस तुमचा कसा असतो, तुम्हाला आनंदी वाटत असेल? शक्यतो सर्व प्रकारच्या अपंगत्वाला त्याच्यात स्थान मिळावं हा एक प्रयत्न होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिजनल बॅलन्स थोडासा ठेवावा की सगळे मुंबईचेच आपण निवडले, सगळे पुण्याचेच निवडले. उलट असा सगळ्या सदांचा सूर होता की मुंबईमध्ये ज्या थोड्याफार सुविधा आहेत त्या मुंबईत मिळतात तरी, आणि गावात छोट्या गावात वगैरे तर काहीच मिळत नाही. त्याच्यामुळे तो एक भाग लक्षात ठेवून तो मनात ठेवून निवड केली गेली. आणि मुख्य म्हणजे ती व्यक्ती फक्त स्वतः पुरता विचार करते का, तर नाही स्वतः बरोबर आणखीन इतरांचाही विचार करणारी अशी व्यक्ती आहे ना. संस्था जे काम करतायत म्हणजे शहरात काम करणारी संस्था, गावखेड्यात काम करणारी संस्था, त्यांच्या कामातला फरक, ह्या सगळ्याचा उहापोह खरं तर केला गेला. बरं, कुणाला द्यायचं कुणाला नाही यातही नेहमी असंच वाटतं की मला तर नेहमीच वाटायला लागतं. तीन पुरस्कार यावर्षी करायचे होते. पहिल्या वर्षी मी 10 पुरस्कार दिले होते, 5 व्यक्ती आणि 5 संस्था. त्यानंतर तो कार्यक्रम फार मोठा होतो म्हणून 5 व्यक्ती 2 संस्था असं केलं होतं. यावर्षी 3 व्यक्ती 3 संस्था असा बॅलन्स खरं तर केला होता, पण तरी सुद्धा मला राहवलं नाही. आणि शेवटी चौथी संस्था आणखीन एक ऍड केली, त्यामुळे त्या 4 संस्था आणि 3 व्यक्ती शिवाय सन्मान, 3 संस्थांना विशेष सन्मान, सन्मान आणखी 2 व्यक्तींना पुन्हा विशेष सन्मान, असं करून जितक्यांना शक्य आहे सहभागी करून घेणं तितक्यांना केलं. आणि जसं निला त्यांनी सांगितलं स्टॉल दिले. स्टॉल आपण अशासाठी देतो की त्यांचे कलागुण पण दिसतात. कुणी पणत्या करणं करतं, रांगोळ्या तयार करतं म्हणजे, किंवा आकाशकंदील तयार करतं, पिशव्या तयार करतं, आणि अशा प्रकारच्या वस्तू तयार जेव्हा केल्या जातात तेव्हा त्याची विक्री व्हावी. त्यांना आपण फ्री स्टॉल देतो, त्यांच्याकडनं आपण काही घेत नाही, पण त्यातनं येणारा जो उत्पन्न आहे ते त्या संस्थेला मिळेल. अजून एक महत्वाचा मुद्दा आम्ही सगळ्यांनी विचार केला म्हणजे ज्या सुविधा उपलब्ध नाहीये, उदाहरणार्थ 18 वर्षाच्या नंतर या मुलांना संस्थेत ठेवलं जात नाही, तर त्यांच्यासाठी ज्या संस्था विचार करतात की त्यांना निवासी सोय करून देणं, किंवा पालकांचं समुपदेशन करणं अशा प्रकारचं, किंवा पालकांना ट्रेनर्स ट्रेनिंग आपण म्हणतो तशा प्रकारचं त्यांना काही करणं, असं जर काहीतरी वेगळ्या वाट्याने चालणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचा आम्ही प्रामुख्याने खूप विचार केला. आणखी एक विचार आपण केला त्याच्यामध्ये पालकांचा सहभाग ह्या सगळ्या कामामध्ये, म्हणजे दिलं मूल त्या संस्थेमध्ये पाठवून आणि मग आपली जबाबदारी नाही असं न होता, या ज्या ज्या संस्था पालकांचा सुद्धा सहभाग घेत आहेत अशा संस्थांना सुद्धा आपण थोडं आणखी प्राधान्य दिलं. दुसरं, ज्या संस्थांमध्ये किमान काहीतरी तर फी घ्यायला लागत असते, पण जे कमीत कमी फी घेत आहेत किंवा फी घेत असताना सुद्धा जी आर्थिक गरज असलेली जी मुलं आहेत ज्यांची परिस्थिती नाही आहे, पण तरीही अशा मुलांना सुद्धा सामावून घेऊन त्यांचं सुद्धा म्हणजे ते कदाचित 50 रुपयेच भरू शकत असतील, पण तरी त्यांना नाही न म्हणता अशाही मुलांचा जे स्वीकार करतात अशा संस्थांचाही विचार केला. निवासी जे करतात त्यांचं तर खूप चॅलेंजिंग काम आहे, त्यामुळे असं थोडी अधिक रिस्क घेऊन थोडी जास्त चॅलेंजेस घेऊन ज्यांना करायला लागतंय असं, मग त्यातल्या त्यात क्रायटेरिया थोडा अजून कठीण करत करत ती निवड करायला लागते. हे सगळं करत असताना जाणवतं हे की ही जे आपापल्या आयुष्यामध्ये जी मोठी झालेल्या व्यक्ती आहेत यांच्या मागे त्यांचं अख्खं कुटुंब किती त्यांनी आधार दिला असेल, किती त्यांनी स्वतः किती प्रकारच्या कष्टातून गेले असतील. ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह्या उपक्रमाच्या निमित्ताने मला असं वाटतं की इतर जे पालक आहेत, इतर जे अशा मुला मुलींचे जी कुटुंब आहेत त्यांनी आपल्या मुलांचा लवकरात लवकर जर स्वीकार केला तर त्या मुलांना ते जास्ती चांगलं भविष्य देऊ शकतील, हा मुख्य संदेश या उपक्रमातून पोचणं आवश्यक आहे. कारण अनेकदा असं होतं की USP आहे, खरे खरे अनेकदा असं होतं ना की पालक स्वीकार करत नाही, खूप उशीर होतो ते पालकांनी स्वीकार करण्यामध्ये की आपल्या मुलाची ही
परिस्थिती आहे, त्यामुळे त्याला काही विशेष सुविधा देण्याची गरज लागेल, तर अशा प्रकारच्या विशेष संस्थांना मध्ये पोहोचणं, तिथे आपल्या मुलाला ऍडमिशन घेणं, हे जोपर्यंत पालक स्वतः स्वीकारत नाही तोपर्यंत त्या मुलाला जी विशेष अटेन्शन देण्याची गरज असते ते अटेन्शन मिळत नाही, त्या प्रकारची त्याला विशेष प्रशिक्षण मिळत नाही आणि मग त्या मुलाचा विकास खुंटतो, थांबतो. त्यामुळे हे जे दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांना आपण निवडतो, ही निवड करताना सतत मला तर बॅक ऑफ माइंड इथं दिसत असतं की किती एकेका व्यक्तीच्या मागे किती जणांचे कष्ट असतील आणि कितीतरी बऱ्याचदा आयाच अशा असतात की ज्या आपलं करिअर सगळं मागे टाकतात, सगळं बाजूला ठेवून संपूर्ण फोकस हे त्या मुलाचं जीवन घडवणं याच्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा एक तो पूर्ण कार्यक्रमच केलेला असतो. तर हे पाहत असताना सुद्धा खूप आमच्यासारख्याना सुद्धा खूप प्रेरणा मिळत असते. याची एक छोटीशी गोष्ट सांगते की मी चैतन्यला घेऊन एकदा KEM हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि तिथे एक अत्यंत गरीब बाई की जी रोजंदारीवर काम करायची ती आली होती. तिचा असाच मतिमंद मुलगा होता, त्याला घेऊन आली होती आणि डॉक्टर तिच्याशी बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो कारण ती आमच्या आधी आली होती. तर ते तिला म्हणले की नवरा नाही का तुला मदत करत, तर ती म्हणली नवऱ्याने तर मला टाकून दिलं असा मुलगा जन्माला घातला म्हणून. आणि अशा बऱ्याच कुटुंबातनं होतं की सदन कुटुंबातनंही होतं की त्या बाईला आणि त्या मुलाला वाळीतच टाकल्यासारखं होतं. तर ते म्हणत होते की मग तू एवढी मोलमजुरी करते, तुझं त्या मुलाला पण बघायचं, तर त्याला कुठेतरी संस्थेत का नाही घालून टाकत. तर ती बाई एकच वाक्य बोलली की जे माझ्या मनात अजून घर करून राहिले की साहेब तो आहे म्हणून मी आहे. किती महत्वाची गोष्ट आहे. पण वर्षा तू जो मुद्दा म्हणालीस ना पालकांचं स्वीकारणं, तर आता काही संस्थांशी या निमित्ताने जेव्हा बोलणं होतं तेव्हा असं पण लक्षात आलं की मुलांना लपवून ठेवलं जातं की अशी व्यक्ती म्हणजे साखळ्या बांधल्या जातात, म्हणजे ही दहशत घातली जाते. अगदी म्हणजे मोठ्या फार श्रीमंत कुटुंबातन पण ती बहीण म्हणा किंवा वडील म्हणा ज्यांची दहशत असेल ते आले की तो मुलगा टेबलाखाली पलंगाखाली अशी दहशत पण घातली जाते त्यामुळे, कारण त्याला आपण अजूनही सोशल स्टिग्मा समजतो. खरंच आहे. म्हणजे आपलं मूल असं आहे ह्याची लाज पालकांनी वाटून घेऊ नये. म्हणजे काही पालक एका बाजूला असे आहेत की जे पूर्ण फोकस्ड आहेत आणि आपल्या मुलाला वाढवण्यामध्ये त्याचं आयुष्य छान कसं करावं, सुकर कसं करावं यासाठी प्रयत्नशील आहेत, पण काही पालक असे आहेत. त्यामुळे हा कुठेतरी बॅलन्स झाला पाहिजे, हा अवेअरनेस अजूनही होण्याची गरज आहे आणि त्यासाठीच या 5व्या वर्षी आणखी एक पाऊल आम्ही थोडंसं पुढे टाकायचं धारिष्ट केलं आहे. ते म्हणजे आपण यावर्षी एक वेबसिरीज करतोय आणि अशा 10 दिव्यांग व्यक्ती आपण त्यातून त्यांची ओळख करून देणार आहोत की ज्यांनी असंच स्वतःच्या पायावर ते उभे राहिलेच आहेत, शिवाय इतरांना काही देत आहेत आणि एक रोल मॉडेल म्हणू आपण असं एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांनी दुसऱ्यांसमोर उभं केलेलं आहे. अशा 10 व्यक्तींची एक वेबसिरीज या 5व्या वर्षानिमित्त आपण लॉन्च करतोय. ती 21 तारखेला, म्हणजे हा कार्यक्रम 21 तारखेला संध्याकाळी 6 वाजता अमर हिंद मंडळाच्या ग्राउंडवर दादरला आहे, पोर्तुगीज चर्चच्या जवळ. तर त्याच कार्यक्रमामध्ये आपण या वेबसिरीजचं लॉन्चिंग करतोय. युट्यूब हे असं एक माध्यम आहे की सोशल मीडिया की जिथे सगळीकडे हे पोहोचू शकतं, तर त्या माध्यमातून अनेकांपर्यंत हा विषय जावा आणि ही व्यक्ती करू शकते तर मी का नाही, हा प्रश्न जर प्रत्येकाने विचारला तर मला असं वाटतं की या वेबसिरीजचं यश जे आहे ते नक्की असेल. त्या खरं तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढा वेळात वेळ काढून तुम्ही एवढ्या गप्पा मारल्यात. पण त्या गप्पांमधून मला एवढंच सांगायचं की जो सोशल स्टिग्माबद्दल तुम्ही म्हणला, जे एन्करेजमेंटबद्दल तुम्ही म्हणला आणि ज्या गोष्टींचा बदल खरं घडायला हवा तो बदल खरंच घडू दे या निमित्ताने एवढी आपण अपेक्षा करूया. कारण या निमित्ताने खरं तर मी ठरून आलेलो, पण हे खरंच ऍप्ट आहे असं मला वाटतं की जावेद साहेबांनी एका कुठल्या कार्यक्रमात असं म्हटलेलं की जुल्म भी हो और अमन भी रहे, तुम्ही बताओ ये क्या मुमकिन है. त्यामुळे हे दोन्ही जर गोष्टी घडत असतील आणि तरीही जगात शांतता हवी असेल तर आपण हे कसं सांगणार. तर मला वाटतं या सगळ्यांनी एक बदल घडावा आणि तो बदल तुम्ही पाहावा आणि त्याचा चांगलीपणा तुम्हाला तेव्हाच सांगावा लोकांनी, एवढंच अपेक्षा. थँक्यू सो मच.